नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. अलीकडे आत्महत्यांचं प्रमाण वाढू लागलंय. कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्न यामुळे सारासार विचार न करता दुर्दैवानं टोकाचं पाऊल उचलण्याचे प्रकार घडू लागलेत. माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे अशीच हादरवून टाकणारी घटना दिनांक 1 डिसेंबरच्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली होती. आईसह 2 मुलींनी भरधाव येणाऱ्या रेल्वेखाली जीव दिला होता. या घटनेचे अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. रीना नायरने एवढं टोकाचं पाऊल का उचललं यावर आता प्रकाश पडलाय. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचं कसं असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर रीनानं लक्ष्मी आणि जिया या आपल्या 2 मुलींसह मृत्यूला कवटाळलं. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे. रीनानं आपल्या एका कुटुंबातील व्यक्तीला व्हॉइस नोट पाठवल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही. मी मोहनमुळे 2 मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करायला जात आहे. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा, असा व्हॉइस मेसेज पाठवून रीनानं निष्पाप मुलींसहित थेट कोकण कन्या एक्सप्रेस रेल्वे गाडीसमोर स्वतःला झोकून दिलं. या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीनं तात्काळ गोरेगाव पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर वेगानं सूत्र हल्ली, पण रीना आपल्या 2 मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या. रीना मूळची गोरेगावची आहे. तिनं केरळच्या जगमोहन नायर सोबत प्रेमविवाह केला होता. रीनाचं यापूर्वी 1 लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून 1 मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून 1 मुलगी अशा 2 मुली रीनाला होत्या. मात्र रीना आर्थिक संकटात सापडली होती. मुलींचं शिक्षण, खोलीचं भाडं या सगळ्यामुळे रीना हतबल झाली होती. त्यात कर्जाचे हप्ते देखील थकले होते. पती दुसरीकडे राहत होता, तो कोणतीही आर्थिक मदत करत नव्हता. यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो गोरेगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.